गोदकी चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर काल रात्री धडकलं आणि मुसळधार पाऊस सुरू झाला। गुजरातमध्ये दोन दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। दक्षिण गुजरात, दीव, दमण, दादरा नगर हवेली आदि भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे। उद्या त्याची तीव्रता आणखी कमी होऊन कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होणार आहे। मात्र या काळामध्ये थेट राजस्थानपर्यंत त्याचा परिणाम दिसून येणार आहे। तोतके चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला जोरदार झोडपलं। अनेक ठिकाणी झाड आणि घरांची पडझड झाली। आतापर्यंत 11 जणांचा बळी गेलाय तर 9 जण जखमी झाले, तर काही मच्छीमार अजूनही बेपत्ता आहेत। तर राज्याची राजधानी मुंबईतही वादळाने धुमाकूळ घातलाय। जोरदार वाऱ्यामुळे अनेक भागांमध्ये झाडं कोसळली आहेत। अजूनही मुंबईमध्ये जोरदार वारे वाहत आहेत। तोतके चक्रीवादळ मुंबईच्या किनाऱ्यावर प्रत्यक्ष न धडकताही मुंबईला तडाखा देऊन गेलं। सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसानं मुंबईमध्ये मे महिन्यातील विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली। मुंबईमध्ये सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत सरासरी 194 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तोतके चक्रीवादळाचा मुंबईला चांगलाच तडाखा बसला। मुंबई शहरात काल 105.44 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। पूर्व उपनगरांमध्ये 61.13 मिलीमीटर, पश्चिम उपनगरात 114.78 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। कुलाबा वेधशाळेनं 189 मिलीमीटर पावसाची, तर सांताक्रूज वेधशाळेनं 194 मिलीमीटर पावसाची नोंद केली आहे। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मुंबईमध्ये 156 ठिकाणी, पूर्व उपनगरात 78 तर पश्चिम उपनगरात 245 अशा 479 ठिकाणी झाडं आणि झाडाच्या फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या। तर शहरामध्ये 6, पूर्व उपनगरात 2, पश्चिम उपनगरात शॉर्ट सर्किटच्या घटना घडलेल्या आहेत। घर आणि घराच्या भिंती पडण्याच्या घटना शहरामध्ये 15 ठिकाणी घडल्या आहेत। तर पूर्व उपनगरात 3 आणि पश्चिम उपनगरात 8 अशा 19 घटना इथे घडलेल्या आहेत। तोतके चक्रीवादळामुळे सर्वत्र झाडांची पडझड झाल्याचं पाहायला मिळालं। मुंबईमध्ये वरळी नाक्यावरही वादळामुळे मोठमोठ्या वृक्षांची पडझड झाली। इथे कललेलं झाड बाजूला काढत असताना झाडासोबत क्रेनही उलटल्याची घटना घडली आणि या दुर्घटनेत एक जण जखमी झालाय। काल रात्री 10:00 सुमारास ही घटना घडली। तोतके चक्रीवादळामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात वाऱ्याचा वेग आणि मुसळधार पाऊस कोसळत होता, त्यामुळे उपनगरात अनेक झाडं कोसळली। दहिसर, छत्रपती शिवाजी रोड या ठिकाणी देखील झाडं उन्मळून पडली होती। पडलेलं झाड बाजूला करण्यासाठी एनडीआरएफची टीम त्यांची मदत घेण्यात आली। तोतके चक्रीवादळामुळे मीरा भाईंदरच्या काश्मीरा भागातील मीनाक्षी नगर इथे राहणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाड घरावर कोसळून 75 वर्षीय लक्ष्मीबाई गायकवाड या महिलेचा मृत्यू झाला। चक्रीवादळामुळे पालघर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये झालेल्या जोरदार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पालघर सफाळे मुख्य रस्त्यावरती अनेक ठिकाणी झाडं पडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती। तर बोईसर पालघर रोड कार पुलाचं काम सुरू असल्यानं रस्ता खचला असल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे। दरम्यान पोलीस आणि स्थानिक नागरिक वाहतूक सुरळीत करण्याचा सध्या प्रयत्न करत आहेत। तोतके चक्रीवादळामुळे पालघर जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढलंय। पालघरमध्ये कालपासून जोरदार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले, तर अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्यानं सोमवारी संध्याकाळपासूनच या भागामध्ये वीज पुरवठा खंडित झाला होता। पालघर जिल्ह्यातील माहीम टेंभी इथल्या नांगरलेल्या 2 बोटींना जलसमाधी मिळाली। अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत। रायगड जिल्ह्यातील 5,244 घरांचं किरकोळ नुकसान झालंय, तर 5 घरांचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे। जिल्ह्यामध्ये 4 व्यक्तींचा मृत्यू झालाय, तर ह्यामध्ये 2 महिलांचा समावेश आहे। तर 1,500 अधिक विजेचे खांब कोसळले। अलिबाग तालुका 30 तासांपासून अंधारात आहे आणि वीज पुरवठा सुरळीत करण्याचं युद्ध पातळीवर सध्या काम सुरू आहे। नुकसानीचे पंचनामे करण्याचं कामही आजपासून सुरू होणार आहे।
नाशिक जिल्ह्यात आदिवासी भागातील आंब्यांचे तौतके चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्सुल भागामध्ये चिंचवड गावातील आदिवासींचा रोजगार पूर्णपणे आंब्यावर अवलंबून आहे, मात्र कैऱ्या बहारापूर्वीच पडून गेल्यामुळे आता वर्षभर कशी गुजराण करायची असा प्रश्न आता आदिवासींसमोर उभा ठाकला आहे। मुंबईत म्युकर मायकोसिसचा पहिला बळी गेलाय। केईएम रुग्णालयात 36 वर्षीय व्यक्तीचा म्युकर मायकोसिसने मृत्यू झालाय। मुंबईमध्ये म्युकर मायकोसिस रुग्णांची संख्या 150 वर गेली आहे। केईएम रुग्णालयात 60 म्युकर मायकोसिसचे रुग्ण उपचार घेत आहेत आणि ह्या रुग्णांपैकी एका 36 वर्षीय रुग्णाचा रविवारी मृत्यू झाल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे। कोरोनामुळे एका दिवसात 50 डॉक्टरांचा मृत्यू झालाय। देशभरात आतापर्यंत 1000 डॉक्टरांनी कोरोनामुळे जीव गमावलाय। दुसऱ्या लाटेत 244 डॉक्टरांचा तर पहिल्या लाटेमध्ये गेल्या वर्षी 736 डॉक्टरांचा मृत्यू झालाय। अद्याप 66% आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण झालंय आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठ्या प्रमाणात डॉक्टरांनाही आता फटका बसतोय। पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव पुन्हा एकदा कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। महत्त्वाचं म्हणजे त्यांनी कोरोना लसींचे दोन्ही डोस घेतले होते। दुसरा डोस घेतल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला, त्यानंतर त्यांनी कोरोनाची टेस्ट केली असता त्यांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला। कोरोना काळात सौरभ राव रस्त्यावर उतरून कोरोना रुग्णांची सेवा देखील करत होते। कोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपी हटवण्यात आली आहे। यासंदर्भात एम्स आणि आयसीएमआर कडून नवीन गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत आणि याआधी आयसीएमआर आणि कोविड टास्क फोर्सच्या बैठकीमध्ये प्लाझ्मा थेरपी हटवण्याचा निर्णय घेण्यात आला होता। कोरोनाच्या उपचारात प्लाझ्मा थेरपी प्रभावी नाही आणि अनेक प्रकरणांमध्ये ह्याचा अयोग्य पद्धतीने वापर करण्यात आल्याचं उघडकीस आलंय। कोविन वेबसाईटवरून लसीकरणासाठी नोंदणी करताना अनेक अडचणी येत आहेत, त्यामुळे मुंबईकरांसाठी स्वतंत्र संकेतस्थळ सुरू करण्याचे आदेश देण्याची मागणी एका शिक्षिकेनं जनहित याचिकेद्वारे केली आहे। फोर्ट इथल्या शाळेत शिकवणाऱ्या योगिता वंजारा यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे। बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे